महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक म्हणा अशी प्रतिक्रिया दिली, टीका केली, काय म्हणतो? काल परवा अजित दादांनी विधानसभेमध्ये स्वतः ज्या ज्या लोकांनी महापुरुषाबद्दल काही लोकांनी जाणीवपूर्वक असेल त्याचं ठीक आहे, त्याच्यावर टीका केली, त्याच्यावर आम्ही पण टीका केली, पण ज्या लोकांकडनं कळत न कळत काही गोष्टी घडल्या तर एवढा आव दादांनी आणला आणि एका दिवसामध्ये दादा विसरले महापुरुषांचा सन्मान करणं? अरे एवढे मोठे विरोधी पक्षांचे तुम्ही आहात, 6-7 टनचे तुम्ही निवडून आणता, चांगला राजकीय वारसा तुम्हाला आहे, आणि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य राखलं, त्याचं रक्षण केलं, स्वराज्य रक्षक ते झाले आणि वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी औरंगजेबाने पकडल्यानंतर त्यांना 40 दिवस मरण यातना त्या औरंगजेबाने दिल्या, त्यांची डोळे फोडली, गरम सलाका डोळ्यामध्ये टाकली, त्यांच्या कानात शिसं ओतलं, त्यांची जिव्हा छाटली, त्यांचे नखं ओरडले, त्यांच्या उकळणं पाणी अंगावर टाकलं आणि 40 दिवस हाल केल्यानंतर भीमा इंद्रणीच्या पात्रामध्ये 40व्या दिवशी त्यांची मान छाटून त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या जेहाचे तुकडे केले आणि ज्या धर्मवीरांनी धर्माकरता हे सगळं करताना औरंगजेब त्यांना एकच म्हणायचा की तू मुस्लिम धर्म स्वीकार, तू मुस्लिम धर्म स्वीकार, मी तुला बक्षीस देतो, पण संभाजीराने सांगितलं की मेलं तरी बेहत्तर पण मी धर्म सोडणार नाही आणि याच प्रवृत्तीमुळे त्यांना धर्मवीर पदवी दिली गेली आणि ही धर्मवीर पदवी काय तुम्ही आम्ही नाही दिली, ही धर्मवीर पदवी त्या काळातल्या मावळ्यांनी दिली, त्या काळातल्या सदरांनी दिली, त्या काळातल्या परिवारांनी दिली, त्याच्यामुळे ती इतक्या 300-400 वर्षापूर्वीची दिलेली पदवी ही तुम्ही नाही ठरवू शकत योग्य की अयोग्य म्हणून, हा मान तुम्ही नाही त्या यज्ञाचा हिरण घेऊ शकत, धर्माकरता त्यांनी बलिदान केलंय म्हणून त्यांना धर्मवीर म्हटलं गेलेलं आहे. आता हे एखाद्या वेळेला त्यांच्या धर्मामध्ये तशा प्रकारची नोंद असेल त्या अनुषंगाने ते बोलले असतील, परंतु जगामध्ये संपूर्ण कारभार हा इंग्लिश वर्षाप्रमाणे चालतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मराठी वर्ष जे असतं हे देखील या इंग्रजी वर्षाप्रमाणे नसतं, परंतु आता जगाने ही भाषा स्वीकारलेली असल्यामुळे हे वर्ष सगळ्या देशामध्ये नवीन वर्ष म्हणून स्वीकारलं जातं. त्यांनी भीमा कोरेगावचा विजयस्तंभ बुलडोझरनं तोडा असं त्यांनी वक्तव्य केलं आहे, कसं पाहता तुम्ही? भीमा कोरेगावचा स्तंभ बुलडोझरनं तोडा म्हणून असं तो कोणता करणी सेनेचा आहे, तो तुम्ही कसं पाहता त्याकडे? आणि अशा प्रकारे कोणाचा इतिहास कोणी अशा बुलडोझरनं तोडून विसरू शकत नष्ट करू शकत नाही. जो इतिहास लोकांच्या काळजात रुतलेला आहे तो कुठल्याही वस्तू नष्ट केल्याने तो तुटू शकत नाही किंवा त्याच्या मनातून संपू शकत नाही. देशभरात सगळीकडे स्वागत करताय, पण माझी तरुणांना आव्हान आहे या निमित्तानं दारू घेण्याचा उद्रेक होऊ नका देऊ, आपला जीव गमावू नका, कुठे भांडणं मारामार होऊ नका. आम्ही तर ठरलो की आम्ही 6 वाजता देशी दारूच्या दुकानासमोर दुधाचं वाटप करून अशा पद्धतीनं दूध पिऊन किंवा चांगलं गोड घेऊन येणाऱ्या वर्षाचं गोड स्वागत करा असा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.